शशांकच्या त्या एका शब्दाने अप्पू दुखावली आणि घर सोडून निघून गेली. स्वाभाविकच, कुठलीही स्वाभिमानी मुलगी हेच करेल. माझ्या बाबतीत मी चुकले, खोट बोलले. माई दादांना न सांगता घर सोडून निघून गेले आणि म्हणून त्यांनी माझ्याबद्दल मनात राग धरला मान्य. पण अब्बू बिचारीची काहीही चूक नसताना तिने का कोणाचं ऐकून घ्यायचं? आणि ताई, आम्ही अप्पूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने कोणाचंच काही ऐकलं नाही. साजी के रे, शस्त्रापेक्षा ना शब्द जास्त जिव्हारी लागतात. खर तर ना अपूर्वाने या घरासाठी खूप काही केलं, खूप केलं, आणि तेही ना अगदी काय म्हणतात, निस्वार्थीपणे. तिने प्रत्येक वेळी ना या घरातली माणसं जोडली. मग ते बाबी वंशांचं हरवलेलं प्रेम परत मिळवून देणं असो, किंवा आमच्यावर रागावून, आमच्यावर रुसून या घरातून निघून गेलेली माहेरवाशी पुन्हा घरी आणणं असो, प्रत्येक वेळी तिने जोडण्याचंच काम केलं. नेहमीच्या मळलेल्या वाटांपेक्षा तिचे मार्ग जरा वेगळे असतात, पण तिला यश हमखास येत. माई, मग आपणही जाऊन अप्पूला घरी परत आणूया ना ग. हो, आपण सगळे जाऊया. पण अप्पू येईल का आपल्या बरोबर घरी? अप्पू आता इथे असती तर किती खुश झाली असती ना. आपली सगळी फॅमिली कम्प्लीट झाली असती ना. नाही कुकी, तू मला तिचा पत्ता देच. मी जाऊन बोलते तिच्याशी आणि बघते परत कशी येत नाही ती. खरंच जा. हो जा, तुझं बरोबर ऐकेल. बरं चला, आता जेवायला येत आहे ना, पानं घेऊ ना मी. घ्या घ्या, पानं घ्या. आज सगळं अनुच्या आवडीच आहे. म्हणजे मी तर काय म्हणते, इतक्या दिवसांनी ही आपली लाडाची लेक घरी आली आहे. खर तर तिच्या ताटाभोवती रांगोळी काढून पंचपक्वान्नांचा स्वयंपाक करून वाढला पाहिजे तिला. तुवा काकू, अप्पू परत आली ना की आपण हा बेत नक्की करू. प्रॉमिस. आज खर तर अप्पू मुळे इतक्या वर्षांनंतर मी माझ्या माणसात परत आले, यानेच माझं पोट भरलंय. सुमी, तुला आठवतंय का, ह्या ओसरीत मी माझ्या आळीतल्या मैत्रिणींसोबत टिकर बिल्ला खेळायचे आणि तू आमच्या पायात लुडबुड करायचीस. हो आठवतंय ना. मग तुझ्या मैत्रिणी कटकट करायच्या की तुझी बहीण लुडबुड करते म्हणून, आणि मग माझ्या बाजूने तू त्यांच्याशी भांडायची आणि तुमच्यात खेळायला घ्यायची. अच्छा, म्हणून तूही मला असं म्हणायचीस का, चल आमच्या बरोबर खेळायला चल म्हणून. आणि विठू काका, तुझा पगार झाला की तू माझ्यासाठी चॉकलेट आणि क्रीम बिस्किट हमखास घेऊन यायचा, आठवत आहे ना? म्हणजे काय, चांगलं आठवतंय. आणि मी क्रीम बिस्किट आणतो, त्याच क्रीम तू आधी खायचीस आणि मग तासन तास ती बिस्किट चघळत राहायचीस. चॉकलेट आणायचो ती तू खायचीस. हो, पण माझ्या एका निर्णयामुळे ह्या सगळ्या आठवणी अस्पष्ट झाल्या. पण आज अप्पूमुळे ह्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा लख्ख झाल्यात. तू घरातनं निघून गेलीस तेव्हा आम्हाला कोणाला तरी विश्वासात घ्यायला हवं होतस, सगळं सांगायला हवं होतस. नाही म्हणजे दादांची भीती वाटणं साहजिकच आहे, पण तू आम्हाला सांगायचंस ना. आम्ही तिघी होतो, बाबी वंश होत्या, विठू भाऊजी होते,
आमच्यापैकी कोणालाही सांगितलं असतं तर आम्ही दादांच्या कानावर घातलं. तुम्ही बोलत बोलत राहा, मी आलो दोन मिनिटं. पण काहीतरी आठवलं दादा. पण खरं सांगू बाप्पांना काकू, नाही म्हणजे आता पटतंय मला की माझा मार्ग चुकला. पण सुदैवाने माझा निर्णय चुकला नाही. चिन्मय खरंच खूप चांगला आहे. त्याने मला पुढचं शिक्षण पूर्ण करायला भाग पाडलं, मला मोटिवेट केलं आणि आज मी सीए कम्प्लीट केलंय. फर्म आहे माझी, मी फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि हे सगळं दादांमुळे शक्य झालं. त्यांच्यामुळे मी पैशांची बचत करायला शिकले. आणि विठू काका, मी माझं राहिलेलं संगीत शिक्षण सुद्धा पूर्ण केलंय. छान छान, तुझी प्रगती ऐकून खूप समाधान वाटले. हो, पण मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सगळ्या मुलींना एक सल्ला नक्की दे. तुम्ही प्रेम करा, जरूर करा, पण तुमच्या आयुष्याचा जोडीदार हा तुमच्या घरच्यांना सुद्धा माहिती असायला पाहिजे. नाही म्हणजे उद्या काही कमी जास्त झालं तर तुमच्या घरचे तुमच्या पाठीशी उभे राहतील. आता कस छान बोललीस, बरोबर बोललीस. जितकं छान बोललीस त्याबद्दल मी छान कुल्फी तुझ्याशी आणली. दादा, तुम्ही माझ्यासाठी कुल्फी आणली? हो. लहानपणी तू काही छान चांगली गोष्ट केलीस की मी तुला एक कुल्फी आणून द्यायचो, आठवते दादा? हा, मग आम्ही काय पाप केलंय? आम्हाला नाही, अजिबात नाही. आणले असं कस होईल? एवढीशी होतीस तू, फ्रॉक घालून यायचीस आणि मला आनंद झाला इथे आपल्या दरवाज्यावर ना पूर्वी एक कुल्फीवाला जायचा, खूप छान होत. मी रोज तुला एक कुल्फी घ्यायला, है ना? आणि कशी खायचीच माहिती आहे, असं कुल्फी वितळते ना अशी चा आठवलं का? पण आत्ता कुल्फी खाल्ली तर मग सगळे जेवणार कसे? माई जेवेन ग माई, नक्की जेवेन. पण आधी मला दादांनी आणलेली ही कुल्फी खाऊ दे. अपूर्व म्हणाली ते अगदी बरोबर होत, मीच माझ्या माणसांना ओळखायला चुकलो. पण तिला मानवी भावना आणि संवेदना माझ्यापेक्षा जास्त कळतात. मी भलेही तिच्यापेक्षा जास्त शिकलो असेन पण मला हे सर्व अनुबंध जोडायचं कधी कळलंच नाही. मोठ्यांची आज्ञा म्हणून ते म्हणतील तसाच वागत राहिले. पण अपूर्वा माझ्यापेक्षा कमी शिकू नये तिने हे सगळं ओळखलं. उलट स्वतः वाईटपणा घेऊन सर्वांना जवळ आणलंय. चला आता कुल्फी खाऊन झाली असेल तर जेवून घेऊया. चला चला नुसता हे फ्रीज मध्ये ठेव, जेवण झाल्यानंतर. अवंतिका ताईच्या बाबतीत दादांनी त्यांची चूक सुधारली आहे, मलाही तसंच विचार करायला हवा. मग शशांक कसा आहेस? नाही बघतोयस ना, अवंतिका आली म्हणून दादा माई
घरातले सगळे जाम खुश आहेत. आणि हा दिवस कोणामुळे बघायला मिळतोय? अप्पूमुळे. आपल्यापैकी कोणालाच जमलं नाही, पण अप्पूने हे करून दाखवलं. पण तू तिला कधी समजून घेत नाहीस, तुला दोष द्यायचा म्हणून बोलत नाहीये, पण काल तू जरा अतिरेकच केलास. का रागवलो तिच्यावर हे तुला चांगलंच माहिती आहे कुक्की. अभ्यास सोडून फक्त दंगा मस्ती करते, त्यावर माझा आक्षेप आहे. अरे, त्याच दंगा मस्ती करणाऱ्या मुलीला आयुष्याचं गणित कळलंय शशांक, हे तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? तुला माहितीये ना, अप्पूला आईचं प्रेम कधीच नाही मिळत. इवन त्या सारिकाताई सुद्धा अप्पू समोरच मुलीसाठी तळमळायच्या. आणि म्हणूनच अप्पूला माईचं दुःख कळलं आणि ती अवंतिकाला घरी घेऊन आली. बाप म्हणून कौशिकदांनी अप्पूवर भरभरून प्रेम केलं, त्यामुळे बाप आणि मुलीचं आता काय असतं याची अप्पूला जाणीव आहे. दादाची ताकीद आणि तुला दिलेलं वचन यापेक्षा अप्पूने कट फिलिंगला जास्त महत्व दिलं. खरं आहे तुझं, पटतंय ना? मग वेळ वाया घालू नकोस, जा पटकन तिला घेऊन ये. तिने हे घर जोडलं, तीच या घरापासून दूर गेली. जा तिला पटकन घेऊन ये, जा. असं कसं? अरे फोन कर आणि ताबडतोब या प्रश्नाचा निकाल लावून टाक. गुड. काय बोलू मी फोनवर? वा, अप्पूला दुखावताना कधी हा प्रश्न मला विचारला होतास का? शशांक, पुरुषी अहंकार बाजूला ठेव, फोन कर आणि तिला बोलवून घे. अरे इगो नाही बाबा, तू तू समजून घे मला. शशांक, तुला मनापासून वाटतंय ना तिने परत यावं म्हणून? फोन कर, तिला सॉरी म्हण. नाही ऐकलं, घरी जा. हात जोड, पाया पड, हवं तर गुडघ्यावर बसून माफी माग, चालेल. पण तिला परत घेऊन ये, ती आपल्या घरची लक्ष्मी. हे सगळं करायची माझी तयारी आहे, पण ती घरी परत येईल का? येईल, 100%. तू प्रयत्न तरी कर. चल चल चल, खोल लो खोल लो पटकन, चल लवकर. मी आहे, तू बोल. हॅलो. हां हॅलो अपूर्वा. अंजली बोलते. अपूर्वा जरा बिझी आहे तिच्या फ्रेंड्स बरोबर, गप्पा मारते, एन्जॉय करते. मला असं वाटतं आत्ता तिला नको डिस्टर्ब करूस तू. ओके. अरे काय झालं? तुमच्या लाडक्या अप्पूला काहीही फरक पडलेला नाहीये. तिच्या मित्रमैत्रिणींना गोळा करून ती एन्जॉय करते. हे तुला कोणी सांगितलं? तिच्या आईने सांगितलं. तिची आई होती आता फोनवर. अरे डॉक्टर अंजली वर्तक, शशांक तुला माहिती आहेत ना ते कशा आहेत. तुला राग यावा, तू चिडावास म्हणून त्याने मुद्दाम सांगितलंय. ओके, एक वेळ आपण धरून चालूया की अप्पूने फ्रेंड्सला बोलवलं, ते सगळे मिळून मस्त गप्पा मारतात, मस्त एन्जॉय करतात. ओके ना, यात काय चुकलं? हे बघ, तू अप्पूशी डायरेक्ट बोल. चूक तुझी आहे ना, तू मान्य कर, नाहीतर अत्यंत गोड आणि चांगल्या नात्याला तू मुकशील. सांग, विचार कर. कशीस? अजिबात बरी नाही. काय झालं?
माझ्या माईचं वेड पिल्लू घरातल्या काही लोकांवर रागवलंय हे कळल्यानंतर मी बरी असणार आहे अप्पू. सॉरी, त्या दिवशी इथे काही गडबडीत. सॉरी, मी तुला फोन करून काही कळवलं नाही. पण तू घरी गेली होतीस, मग काय झालं? दादा काका ओरडला का तुला? तू बरी नाहीयेस म्हणतेस, काय झालं नक्की? अजिबात नाही रागवले, उलट इतक्या वर्षांनंतर त्यांनी मला पाहिलं तर त्यांचा राग अश्रू होऊन वाहून गेला. दादांनी मला जवळ घेतलं. खरंच? बघ, मी म्हणाले होते की नाही, कोणीच माझं ऐकत नव्हतं तरीही मी सगळ्यांना सांगत होते हे असंच होणार. चांगली ओळखते दादा काकाला. सिरियसली, He's gem of a person. माझ्या वडिलांना माझ्यापेक्षाही जास्त चांगलं तू ओळखलंस अप्पू. मी तर इतकी वर्ष फक्त माझा इगो जपत आले, पण तू तुझं आणि शशांकचं नातं पणाला लावून मला परत या घरात आणलंस आणि आता तूच त्या घरातून निघून गेलीयस, त्यामुळे मला खूप गिल्ट आलंय. अग, असं काय करतेस ताई? तू काहीच केलेलं नाहीयेस. तू नको ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूस, उलट तू आता दादा काका माई इनफॅक्ट पूर्ण कानेटकर फॅमिली बरोबर जास्तीत जास्त वेळ घालव. सो मधला काळ तुम्ही एकमेकांबरोबर नव्हता, तो सगळा वेळ भरून काढ, तो सगळा वेळ कानेटकर फॅमिली बरोबर स्पेंड कर. सगळ्यांनी तुला खरंच खूप मिस केलंय अवंतिका ताई. वयाने लहान आहेस तू, पण किती शहाणपणे ग तुझ्याकडे. माणसाने कसं नितळ आणि निखळ असावं याचं बेस्ट एक्झाम्पल आहेस तू अप्पू. खर तर नात्यांच्या गोतावळ्यात आम्ही मोठे झालो, पण त्याची खरी ओळख तुला झाली. तरी पण त्या घरातून का निघून गेलीस तू? ती तुझी माणसं आहेत अप्पू. हो, माझेच माणसं आहेत, पण त्या माझ्या माणसांना माझ्यामुळे अजून त्रास होऊ नये असं वाटतंय मला, म्हणून मी त्या घरात परत कधीच जाणार नाही. तुझी माणसं आहेत अप्पू. हो, माझेच माणसं आहेत, पण त्या माझ्या माणसांना माझ्यामुळे अजून त्रास होऊ नये असं वाटतंय मला, म्हणून मी त्या घरात परत कधीच जाणार नाही. पण का? सगळ्यांना त्यांची चूक कळली आहे ग. मला पण माझी चूक कळली आहे. दादा काकाने घातलेले नियम मी मोडले, हडूसला केलेलं प्रॉमिस मी मोडलं, ह्या सगळ्याची पनिशमेंट आहे असं समजते. तुला भेटायला येईन ताई, नक्की तुझ्या घरी येईन किंवा तुझ्या ऑफिस मध्ये येईन, नाहीतर कॉफी शॉप आहेच आहे. पण तुला एक रिक्वेस्ट करू प्लीज, आता कानेटकरांच्या घरी जाणं थांबवू प्लीज. मी मनावर खूप मोठं ओझं घेऊन जाते आणि ते ओझं तेव्हाच उतरेल जेव्हा तू त्या घरात परत येशील. हो, पण म्हणून मी तुला फोर्स नाही करणार, कोणत्याही प्रकाराची सक्ती नाही करणार. इनफॅक्ट तू तुझा निर्णय बदलशील याची मी वाट बघेन. काळजी घे. मला ज्याची भीती होती तेच व्हायला लागले. आधी फोन झाले,
आता एक एक करत सगळे कानिटकर इथे येतील आणि अपूला इमोशनली ब्लॅकमेल करतील, पण मी तसं होऊ देणार नाही. आता माझी मुलगी त्या सरकशीत परत कधीही जाणार नाही. प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.